उपस्थित सर्वांना नमस्कार। आजचा हा सातवा दिवस आपल्या देवीची सातवी माळ आपण पुन्हा एकदा आपल्यामध्ये दोन गाड्या आणि लहान गड आणि मोठा गड रसिके स्पर्धा आजचे जे पुरस्कर्ते ते रोग पारितोषिकाचे आणि त्यांच्याकडून चषक पण आहेत ते आमचे आणि या मंडळासाठी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्ला यांच्याकडून रुपये 5,000 देणगी दिलेली आहे। जोरदार टाळ्या। आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून जे आलेले आहेत ते सन्मानिने आपल्याच गावचे रहिवासी चक्रपाणी गवंडी यांचं स्वागत करतायत विद्याधर रेडकर। जे योगदान दिलेले आहे याच्यासाठी रोख रकमेच्या स्वरूपात आणि चषकाच्या स्वरूपात आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्ला याच्या वतीने जे आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही मंडळाच्या वतीने एक सन्मान चिन्ह मध्ये 5,000 रोख मंडळासाठी दिलेले आहेत। स्पर्धेसाठी 2,000 प्रथम पारितोषिक, 1,000 द्वितीय पारितोषिक आणि चषक दिलेले आहेत। मी दाजी सज्जी यांना या ठिकाणी विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची। त्यांनी त्यांना मंडळाच्या वतीने चषक आणि रोप सन्मान चक्रपाणी गवंडी यांच्याकडे त्यांना प्रदान करावं। यानंतर मी चक्रपाणी गवंडी यांना विनंती करतो की आपण दोन शब्द व्यक्त व्हावं। धन्यवाद। श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ या मंडळाच्या जवळजवळ मागील 10 वर्षापासून हे मंडळ या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवाचा हे साधून हा जो नवरात्रोत्सवामध्ये कार्यक्रम करत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे नियोजन आहे आणि नवरात्रोत्सवामध्ये चांगल्या प्रकारचा माहोल ते या ठिकाणी करीत आहेत। आणि खरं म्हणजे त्यांनी आज आमचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। पण खरं म्हणजे सत्काराचे पात्र माझ्या मते तरी या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून ह्या खूप चांगल्या प्रकारचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी चांगलं आयोजन केलं म्हणून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम पुरस्कृत करू शकलो। आणि म्हणून मी त्यांचं खरं म्हणजे आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे हे आयोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची पर्वणी या ठिकाणी उपस्थित सर्व रसिका प्रेक्षकांना दिलेली आहे। या मंडळाचं आणखी एका कारणामुळे मी विशेष कौतुक करेन, कारण मागील जवळजवळ 10 वर्षापासून हे सातत्याने या ठिकाणी हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ते करत आहेत। आणि सातत्याबरोबर आणखीन एक गोष्ट मी आवर्जून या ठिकाणी सांगेन, ती म्हणजे त्यांनी या आपल्या आयोजनामध्ये वैविध्य निर्माण केलेलं आहे। फक्त दांडिया आणि गरबा यामध्ये अडकून न पडता त्यांनी त्या मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम, जशी आता त्यांनी एक आगळी वेगळी म्हणून रसिके स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी आरोग्य शिबिर देखील मला वाटतं यावर्षी आयोजित केलेलं होतं आणि त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लहान मुलं जी आहेत त्यांची रक्तगट चाचणी केलेली होती आणि महिलांसाठी देखील आरोग्य तपासणीचं काम त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणजे मंडळाचं जे काम आहे ते अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम ते करत आहेत, त्यामुळे मी विशेष करून ह्या मंडळाला शुभेच्छा देईन आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी मी माझ्या वतीने करेन आणि उत्तरोत्तर त्या ह्या मंडळाची अशीच प्रगती भविष्यात होत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन। आता लोकमान्यबद्दल अतिशय थोडक्यात मी सांगेन की आमची जी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ती जवळजवळ 216 शाखांसहित 4 राज्यांमध्ये म्हणजे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कार्यरत आहे। आणि या आमच्या संस्थेच्या माध्यमातून बँकिंग सेवा असतील किंवा विमा सेवा असतील या प्रकारच्या सेवा आम्ही पुरवितो। आणि जवळजवळ मागील 28 वर्षापासून म्हणजे 1995 आमची ही संस्था स्थापन झाली आणि तेव्हापासून जवळजवळ 28 वर्ष अतिशय विश्वासानं ही संस्था कार्यरत आहे। आणि आपणाला माहीत असेल की आमची जी संस्था आहे जवळजवळ 1,000 कोटीची गुलाटाल तिथे आहे आणि आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय किरणजी ठाकूर, मला वाटतं बऱ्याच जणांचे परिचित ते असतील। तर आमची संस्था एवढी मोठी आहे की जी टी व्हीवरील जो सारेगम कार्यक्रम असतो किंवा आता कोण होणार करोडपती याला देखील स्पॉन्सरशिप असते, पण आमच्या अध्यक्षांचं असं एक मत आहे की आपली शाखा ज्या ठिकाणी आहे तो मग ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो की तेथील कार्यक्रमांना किंवा सामाजिक उपक्रमांना काहीतरी योगदान आपलं असावं, जेणेकरून
जी सामाजिक बांधिलकी आपण लागतो ती बांधिलकी कुठेतरी निभावता येईल या हेतूने फक्त या कार्यक्रमांना आम्ही पुरस्कृत करत असतो। आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये आम्ही जे आरोग्य शिबिर असतात किंवा रक्तदान शिबिर असतात त्यांना पुरस्कृत करत असतो। प्रथमच या ठिकाणी मला या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या गावातील एका मंडळाला पुरस्कृत करण्याची संधी आमच्या संस्थेच्या माध्यमातून मिळाली हे भाग्य मी माझं समजतो आणि मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो। तसेच आज या स्पर्धेमध्ये रसिके स्पर्धेमध्ये जे जे स्पर्धक किंवा ज्या ज्या संघ सहभागी होणार आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आता म्हणजे मंगळवारी जी या ठिकाणी विजयादशमीचा जो कार्यक्रम होणार आहे त्यासाठी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद चक्रपाणी गवंडी सर। अतिशय सुंदर आपण व्यक्त झालात की प्रत्येकजण आपल्या स्वतःसाठी काम करत असतो परंतु स्वतःसाठीच करत असतानासुद्धा ज्यावेळी दुसऱ्याचा विचार केला जातो याच्यासाठी खूप मोठं मन लागतं। आणि आपणही या ठिकाणी स्वतःबरोबर काम करत असतानासुद्धा या मंडळाचं कार्य अतिशय चांगलं आहे हे सगळं लक्षात घेऊन या मंडळाला कसं सहकार्य करता येईल हे तुम्ही आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून केलेलं आहे कार्य चांगलं कार्य केलेलं आहे तुम्हालासुद्धा खूप धन्यवाद। तुमच्या